आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व शेलार ग्राम पंचायत सरपंच तथा भावी आमदार एडवोकेट किरणजी चन्ने का जन्मदिन भिवंडी स्थित शेलार गांव में उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर आरपीआई सेक्युलर के संस्थापक व कामगार नेते श्याम दादा गायकवाड़, जेजाऊ संघटना के संस्थापक नीलेश जी सांबरे, शेलार उप सरपंच ललित शेलके, ग्राम सेवक दिलीप जाधव, एलपी गायकवाड़, प्रदीप बोड़के, सलीम सिद्दीकी सहित भिवंडी शहर व ग्रामीण भागों के अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व शेलार ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व शेलार ग्राम पंचायत सरपंच तथा भावी आमदार एडवोकेट किरणजी चन्ने को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। या ठिकाणी अनेक मान्यवरांचा या ठिकाणी आगमन, विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा, प्रशासन खंबीर नेतृत्व आहे, त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलेले सर्वजण आणि स्टेजवर आमंत्रित सर्व नेतेगण, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती खरी चळवळ जर राबवायचं काम या महाराष्ट्रामध्ये कोणी केलेलं असतील तर ते आमचे किरण चन्ने साहेब आहे। पाठीमागे जो भीमा कोरेगावचा संघर्ष झाला त्याला प्रत्युत्तर देण्याचं जे कामकाज सुरू आहे त्याचे त्यांच्या सगळ्यात मोठी जी कामगिरी आहे ती आमच्या किरण चन्ने साहेबांनी इथे केलेली आहे। त्यांचा एक कवी होता, त्या कालावधीमध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बाजूला असलेलं हे गाव कोरोना कोविड रुग्णांनी एक त्रस्त झालेलं होतं आणि भिवंडी शहरातही अशी काही पूर्णपणे व्यवस्था नव्हती। अशा परिस्थितीमध्ये आमच्या किरण चन्ने साहेबांनी इथं कोविड सेंटर निर्माण केलं आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना ती कोरोना कोविड कालावधीमध्ये सुविधा निर्माण करून दिली। याचे मात्र हे जे आहे हे काम त्यांचं वाखाणण्यासारखं आहे आणि हे सर्व जगप्रसिद्ध काम झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आलेले मित्र परिवार, मी चन्ने साहेबांचा फार जुना मित्र नाही आहे पण मला ते 10 ते 12 वर्षापासून त्यांचे माझे संबंध झाले। मी आज एवढंच बोलेन तर किरण चन्ने साहेब शेलार गावचे सरपंच आहेत पण नुसते शेलार गावासाठीच नाही, भिवंडी शहरामध्ये प्रत्येक जाती धर्मासाठी कुठल्याही अडीअडचणीचा व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि कुठलाही काम घेऊन आला तर त्या व्यक्तीला ते निराश करत नाही, त्याचा मार्ग दाखवतात, त्याचा मार्ग काढतात आणि त्यांना साथ देतात। मी ह्याच्या अगोदर भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी, प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी चोरांच्या विरुद्ध आंदोलन पुकारला होता, त्यांच्या पद्धतीने फार चांगल्या प्रामाणिकपणे आंदोलन त्यांनी केला। पण ज्या टायमाला चन्ने साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला माहीत पडला का भिवंडी शहरामध्ये चोरांच्या विरुद्ध आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि खेळायचं आहे, तर सगळ्यात जास्त अगर कोणा आनंद झाला तर खरोखर मला झाला प्रदीप बोरकेला का। एक इमानदार नेतृत्व जेव्हा उभा राहतो तर त्याच्या हाताखाली काम करायला मी नक्कीच माझं भाग्य समजलं आणि मला जेवढा जमल तेवढा मी त्यांच्यासाठी लाभ होत राहील। आणि मी तुम्हालाही विनंती करतो शेलार गावच्या तमाम माता भगिनींना व बांधवांना, भिवंडी शहराच्या तमाम जाती बांधवांना, प्रत्येक जातीच्या बांधवांना व प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, का आपण कुठल्याही पक्षात असाल, मी सुद्धा शिंदे साहेबांच्या पक्षामधला एक कार्यकर्ता आहे सत्ताधारीमध्ये, पण पक्षामध्ये आपण भांडी घासतो। किरण चन्ने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व जमलेलो आहोत। आपण सर्व साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो, साहेबांचं कार्य 2 मिनिटांमध्ये सांगणं म्हणजे माझ्यासारख्याला शक्य नाही। आपण सर्वांनी साहेबांना अनुभव असेल, साहेब जितकेच कडक आहेत तितकेच हलव्या मनाचे। हे चन्ने परिवार हे माझ्यासाठी आधाराचा आणि अडीअडचणीला धावून येणारा हा परिवार आहे। साहेब जितकेच प्रेमळ आहेत, कधी कोणामध्ये निर्माण झाली नाही, तर ती ताकद फक्त आणि फक्त चन्ने साहेबांनी निर्माण केली आणि आज हा रस्ता जो झाला आहे तो फक्त त्यांच्यामुळे झाला आहे। संपूर्ण
वार्ड क्रमांक एक पासून सहा पर्यंत जे वार्ड आहेत त्या वार्डांमध्ये खरोखरच असे मागासलेले वार्ड म्हणजे वार्ड क्रमांक तीन आणि मीठपाडा, हे जर बघितलं तर यामध्ये कधी कामं झालीच नाही। त्यांच्या माध्यमातून त्यांनी तिथे प्राधान्याने लक्ष देऊन त्या वार्डांमध्ये प्रामुख्याने कामं करून घेतली। खरोखरच मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी त्यानंतर अनेक असे आंदोलनामध्ये ते सहभागी असतात, सहभागी होतात, स्वतः एक आंदोलन कार्यकर्ते आहेत। या ग्रामपंचायतीमध्ये कधी या ग्रामपंचायतीमधून मोर्चा निघाला नसेल, पण प्रथम असे सरपंच आहेत की ज्यांनी पहिला मोर्चा काढला तहसीलदारवरती, तोही पाण्यासंदर्भात। आणि त्या मोर्चामध्ये एक दोन दहा पंधरा शंभर लोक नाही तर तब्बल 8 ते 10 हजार लोक गावकरी जमून पाण्याचा राजकारण होत होता, तो राजकारण त्यांनी तिथे थांबून दाखवला। जमवलेले कुठल्याही प्रकारचा पैसा देऊन माणसं आणलेली नाहीत तुम्ही, तरी खऱ्या अर्थात तुमच्या प्रेमापोटी जमलेली आणि तुमच्यावर अपार प्रेम करणारी ही मंडळी आहे। मी जाता जाताना एवढंच म्हणेन, दिंडी चालली पंढरीला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं, दिंडी चालली पंढरीला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं, वाटा आधीच ठरलेले असतात, आपण फक्त चालायचं असतं, आपण फक्त चालायचं असतं। मी माझ्या लाखिवली गावाच्या वतीने समालोचक संघटनेचा भिवंडी तालुक्याचा उपाध्यक्ष या नात्याने, पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांना माझ्या आमच्या मंडळाच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय। आणि खरंच साहेब आपण असंच आपण दीर्घायुष्य लाभो आणि आपल्याही कुठल्याही प्रकारचं चांगली आपण अशीच कामं आपल्या माध्यमातून होत जाऊ या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय। वाढदिवसाचा कार्यक्रम हा कार्यक्रम सुद्धा सामूहिक जन आंदोलनाचा कार्यक्रम, त्यांच्याबद्दल बोलेल म्हणजे त्यांची स्तुतीच करेल असा सर्वांचा समज असण्याची दाट शक्यता। माझ्या मुलासारखे आहेत ते, आणि त्यामुळे मी स्तुती करणारच, पण मला वाटतं त्या भानगडीत पडायच्या ऐवजी मी तुमच्या सर्वांच्या मनातली एक भावना इथे व्यक्त करतो की किरण चंदे यांचा जो ग्राफ आहे चळवळीतला किंवा त्यांच्या व्यक्तिगत प्रगतीचा तो ग्राफ असा कायम वाढतच जाणार आहे, किती जरी अडथळे आले तर तो ग्राफ खाली येणार। एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये 38,000 ग्रामपंचायती आहेत। मला शेलार गावाबद्दल आणि शेलार ग्रामपंचायतीबद्दल अत्यंत प्रेम आहे आणि आदर आहे, पण मी तेवढंच मी मनापासून आणि नम्रपणे सांगू इच्छितो, निश्चितपणे किरण चंदे हे शेलार गावचे सरपंच झाले ही सर्वांच्यासाठी आनंदाची बाब, सगळ्यांना आनंद झालेला। परंतु ते शेलार गावचे सरपंच झाले म्हणून मोठे झाले हे काय तितकंच बरोबर। कृपया कोणाचे असेल त्यांनी अभिषेक जाधव, रुपेश गायकवाड सदस्य सन्माननीय प्रमोद माळे साहेब, हे साहेबांना देऊन ते सांगितलं त्यांनी दिलेले आहेत, त्यांना विनंती आहे आहे साहेबांना शुभेच्छा देण्याकरता। त्यांचाही जुनागिरी नरेंद्र गोवारकर साहेब, माजी शाखा प्रमुख केम्युनी मच्छिंद्र केमे साहेब, मोहनदास आमदार रमण पंडित साहेब, विकास पंडित साहेब, उस्ताद हाशमी साहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सन्माननीय श्रीकांतजी
याचा अर्पण होणार आहे। हे देखील शुभेच्छा देणार संदेश गायकवाड आम्ही साहेबांचा साहेबांचा सन्मान करण्यात येत आहे। आमचे बंधू हे देखील मंचकावर साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आहे। स्वागत कमी करावे अशी विनंती आहे। तांबरे साहेब हे या इतर मंच बहुत बड़ा आयुष्य दे दो, जो हर टाइम समाज की सेवा करते हैं, जात पात धर्म के पलीगड़े जाके कोई देखता नहीं, उनके जान के ऊपर हमला करने की कोई कोशिश करते तो भी वो सेवा रुकाते नहीं। और आज जनमानस के लिए अभी टोरंटो का आंदोलन उनका देखा, कई लोग ऐसे हमें मिलते हैं कि उनका कोर्ट में वो एक रुपया भी फी नहीं लेके काम करते है। ऐसी सेवा करने वाले लोग जब बढ़ेंगे तब समाज में जो अभी चल रहा है 5% पैसे वाले लोग और 95% गरीब लोग, इनका दरिद्र टूट जाएगा। जब अच्छे लोग ज़्यादा हो जाएंगे तो ये 5% है वो डूब जाएंगे। पैसे के सिवा आदमी कैसा जी सकता है, शान मिल सकता है, वही उदाहरण है किरण चन्ने का। आज एक सर्वसामान्य आदमी है लेकिन पूरा भिवंडी के सब लोक प्रतिनिधि को उनका टेंशन है कि अभी आगे क्या होगा। अपना ऐसा लड़वाए नेते के लिए हमारे तरफ से खूब खूब शुभकामनाएं। ऐसे लोगों को जब जरूरत पड़े तो नीलेश साम्रे जैसे हजारों हाथ उनके पीछे समाज की सेवा के लिए खड़े रहेंगे। कविता राउत यादव विनंती आहे हे देखील साहेबांना शुभेच्छा देणे या अधिकतर अधिकतर सोळा यशस्वी करण्यासाठी विशेष होणार आहे। शुभे कौशल जी सोनी साहेब राजबरोबर सामाजिक कार्यकर्ते यांचे बांधव पडग्यावरून साहेबांच्या ताई शुभांगी ताई होई या देखील हे देखील साहेबांना शुभेच्छा देत आहेत। थोडतात ताळी वाजवा। साहेबांना शुभेच्छा देत आहेत। सोबत आपले देखील जोरदार ताळ्या वाजवायचे आहेत। बाबा रे दिने बाबा रे काय तू जीव हजार साल हे हमारी हे आरजू मी शुभेच्छा द्यायचं राहिलं असेल तर मंचे करायचं आहे। आयोजकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा।